फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नागपुरात हत्येचं सत्र सुरू झालं आहे. या 9 दिवसात 6 खून झाल्याने थरार रुळाला आहे. सोबतच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच कुंभार टोली नागपूर येथे ड्रायव्हरने कामावर येण्यास नकार दिला म्हणून ट्रक चालकाने ड्रायव्हरची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. नमस्कार. यामध्ये सचिन यशवंत उईके हा तरुण ट्रक चालक म्हणून काम करतो. दर्शन भोंडेकर या ट्रक मालकाकडे तो गेली 2 महिन्यापासून नोकरी करत आहे. काल हा ट्रक मालक ह्या ट्रक चालकाच्या घरी आला आणि कामावर चल असं बोलला, परंतु त्याची कामावर जाण्याची इच्छा नव्हती आणि त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झालेला आहे. एकमेका या ट्रक मालकाने या चालकाला धक्काबुक्की केलेली आहे आणि त्या धक्काबुक्कीमध्ये याचं डोकं बाजूच्या भिंतीला लागून तो त्यामध्ये बेशुद्ध झालेला आहे. त्यानंतर त्याला ट्रक मालकाने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि शेवट त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी उपचार चालू असताना तो आज मयत झालेला आहे. हा जो मयत व्यक्ती आहे त्याची पत्नी राजेश्वरी उईके यांच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातील जो आरोपी आहे ट्रक मालक दर्शन भोंडेकर याला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अगदी 2 तासामध्येच हा गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे. त्याच्यावर आता योग्य ती कायदेशीर कारवाई पुढे चालू आहे.